नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचा भिंगरीट्रेकर्स या यूट्यूब चॅनलवरती. आज आपण आलो आहे ते टाकरीच्या जगदंबा माता मंदिरामध्ये. व्हिडिओ नक्की बघा. जे कोणी चॅनलवर नवीन असतील ते सबस्क्राईब करा. दगडामध्ये झालेलं आहे. मंदिरावरची जी कलाकुसर आपण बघता इथं, ही सर्व काय आहे ती दगडामध्येच कोरलेली आहे. गावाबद्दल एक सांगितलं जातं, हे टाकरी गावाचं नाव टाकरी का पडलं, त्याचं एक अशी आख्यायिका आहे. जेव्हा सीतामातेचं हरण केलं रावणाने, तेव्हा ह्याच मार्गे म्हणजे टाकरी मार्गे पुढं टाकेत व तिथून पुढं लंकेला नेलं. जेव्हा हे टाकरी मार्गे नेत होते तेव्हा सीतामातेने जर टाहा फोडला, त्यावरून या गावाचं नाव टाकरी असं पडलेलं आहे. भावाच्या पायामध्ये किडे पडतात, त्याचं एक उदाहरण म्हणजे इथं हे दिसती तुम्हाला मूर्ती, इथं जो खाली झोपलेला आहे तो भाऊ आहे. जो खाली झोपलेला दिसतो तो भाऊ आहे. ही बहीण आहे, पायातले किडे बेसतीये. ही त्याची बायको आहे, नाकाला रुमाल वगैरे लावलेला आहे. ह्यावरती देव वगैरे तिने दाखवलेले. मित्रांनो, इथले गावकरी असं सांगतात का हे मंदिर आहे हे पांडवांनी एका रात्रीमध्ये बांधलेलं आहे. म्हणजे त्यांनी रातोरात मंदिराचं बांधकाम केलं आणि सकाळी जेव्हा कोंबड्यांनी बाग दिली तेव्हा त्यांनी काम बंद करून इथून ते निघून गेले. हे मंदिर Thank you.
परिसरामध्ये आजूबाजूला बरेचसे मंदिर आहे, गावाच्या बाजूला पण आहे. ही समोर दिसते ही आहे आडळा नदी. हिचा उगम पट्ट्या किल्ल्याला झालेला आहे. तिथून ही खाली देवठ्या मार्गे पुढे जाते. ह्याच आडळा नदीच्या तटाला ही टाकरी गाव असते. नक्की कमेंट बॉक्स मध्ये कळवा. जे कोणी चॅनल वरती नवीन असतील त्यांनी चॅनल नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला